रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यात एकूण सुमारे 16,68,000 मतदान आपला हक्क बजावणार आहे. त्यासाठी 2,183 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप उभारण्यात आले आहे. शिवाय स्तनपान कक्ष देखील उभारण्यात आले आहेत. रायगडमधील सखी मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर. लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात देखील तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पूर्ण होणार आहे आणि यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रावरती सज्जता बाळगलेली आहे. आपण रायगड जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांचा आढावा घेतोय. आपण दृश्यातनं पाहू शकता या ठिकाणी उन्हाचा पारा चांगल्या प्रकारे कोकणात वाढलेला आहे आणि या उन्हाचा त्रास मतदारांना होऊ नये, आलेल्या मतदारांची जर रांग लागत असेल तर त्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मंडपाची व्यवस्था केलेली आहे. अर्थातच ही सावली निर्माण व्हावी अशी खबरदारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतलेली आहे. प्रत्यक्ष मतदान याच ठिकाणी होणार आहे आणि मतदान केंद्रावरती आपण पाहू शकताय की या सर्व महिला कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात. आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर या ठिकाणी फर्स्ट एड किट देखील ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे एखादी प्राथमिक उपचार करण्याची जी पेटी ज्याला म्हणतात ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. उन्हाचा त्रास झाला असतं त्यासाठी ORS पिण्याचं पाणी, ग्लुकोजची बिस्किटं हे देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. कसलीही चिंता आणि भय न बाळगता मतदानासाठी हजर राहावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.